नमस्कार, मी स्वराली, स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण झटपट पटापट बनणारी चटपटीत अशी पापडाची किसमूर बनवणार आहोत. काही भागात पापडाच्या किसमुरीला पापडाची चटणी असं सुद्धा म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. पापडाची किसमूर बनवण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे बारीक चिरून एका बॉलमध्ये घ्यायचे. यात आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं. किसमूर बनवण्यासाठी नेहमी ओल्या खोबऱ्याचाच वापर करतात. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून सुद्धा इथे वापरू शकता. हिरव्या मिरच्याची चव खूप छान येते. तसंच मी इथे वापरलेलं आहे 1/4 चमचा ब्लॅक सॉल्ट आणि अगदी चिमूटभर आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या जागी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोर सुद्धा वापरू शकता. हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मी इथे 5 ते 6 पापड भाजून घेतलेले आहे. आपल्याला पापड किसमूरसाठी असे रोस्ट करून घ्यायचे, गॅसवर नुसते भाजून घ्यायचे. आपल्याला पापड तळून घ्यायचे नाहीये. आपल्याला हे भाजलेले पापड क्रश करून घ्यायचे, हाताने थोडे थोडे असे तोडून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला सगळ्या पापडाचा चुरा बनवून घ्यायचे. क्रश केलेले सगळे पापड आपल्याला या कांदा खोबऱ्याच्या मिश्रणात घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. हवं असल्यास थोडीशी कोथिंबीर घालायची. ही आपली पापडाची किसमूर आता तयार झालेली आहे. ही किसमूर आपण जेवायच्या वेळेला किंवा जेव्हा आपण ही किसमूर खाणार त्या वेळेलाच करायची, कारण आपण पापड या किसमूर मध्ये घालून जास्त वेळ ठेवला तर कांद्याचं आणि खोबऱ्याचं मॉइश्चर पापडाला मऊ करतं आणि तो क्रंची लागत नाही. म्हणून जेव्हा किंवा आपण ही खाणार तेव्हाच ऑन द स्पॉट करून खायची. ही पटकन झटपट बनते, नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्वाचं, बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.